तर आता नाशिकहून निघालेला शेतकऱ्यांचा लॉंग मार्च मुंबईच्या वेशीवर पोहोचलाय. ठाणे जिल्ह्यात दाखल झालेल्या शेतकऱ्यांची काल मंत्री दादा भुसे आणि मंत्री अतुल सावे यांच्याशी चर्चा झाली, मात्र त्यात काही तोडगा न निघाल्यानं आज दुपारी किसान सभेच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत होणाऱ्या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. आणि याविषयी आपण सविस्तर अपडेट जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत आहेत. लक्ष्मण, शिंदे आणि फडणवीसांसोबत यांची आज बैठक होणार आहे, या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे, काय सविस्तर अपडेट्स? दुपारी 3 वाजेची वेळ या बैठकीची निश्चित करण्यात आलेली आहे. काल मंत्री दादा भुसे, अतुल सावे आणि अभिमन्यू पवार या 3 लोकांनी येऊन या सगळ्या शिष्टमंडळाला बैठकीचं निमंत्रण दिलेलं आहे. आणि ही बैठक जरी होणार असली तरी त्या दरम्यान हा मोर्चा अशाच पद्धतीने सुरू राहील. आता शहापूरच्या कळंब येथून हा मोर्चा सुरू झालेला आहे आणि कळंब येथून हा मोर्चा पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेनं रवाना होतोय. बैठकीच्या चर्चाचं सत्र सुरू राहील. चर्चा सुरू होत असताना त्या ठिकाणी मोर्चा कधी मात्र कुठेही थांबणार नाही. मोर्चा जो आहे तो अशाच पद्धतीने पुढे सरकत राहील. मोर्चा न थांबण्याची भूमिका जी आहे ती आता या मोर्चाचा नेतृत्व करणाऱ्या नेत्यांनी घेतलेली आहे.